नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार। एक नजर आजच्या हेडलाईन्स वर। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा। आता बातम्या सविस्तर रित्या। नांद येथे उन्हाळ्याची चाहूल लागताच बेसूर गावातील पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे। असे असले तरी बेसूरात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यास ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असून सरपंचाचे पतिदेव या कामात आडकाठी टाकत असल्याने पाण्याची समस्या कशी सोडवावी या प्रश्नाने बेसूरवासी व ग्रामपंचायत सदस्य हतबल झालेले आहे। भिवापूर तालुक्यातील बेसूर येथील गावातील महिलांनी पाण्यासाठी मागील 2 महिन्यापासून भटकंती सुरू आहे। येथे 3 बोरवेलच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातो तरी 2 पाण्याच्या टाक्या आहेत। या गावातील लोकसंख्या 2500 असून मागील 2 महिन्यापासून पाणी पुरवठ्याची बोरवेल मशीन मध्ये बिघाड आल्यामुळे वार्ड नंबर 1 मधील लहान टाके कोरडीच आहे तर वार्ड नंबर 2 मधील नळ सुद्धा कोरडेच आहे। त्याचमुळे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मडके फोडून आपला राग व्यक्त केला। अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार।